पालिकेच्या आदेशानुसार ठाण्यामध्ये केलेली विकास कामं आणि इतर कामांची बिलं मात्र प्रलंबित राहिल्यानं उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेल्या ठेकेदारांनी गुरुवारी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केलं। मात्र महापौरांच्या आश्वासनानंतर ठेकेदारांनी हे आंदोलन मागेही घेतलं। तत्पूर्वी अनेक महिने जवळपास वर्षांपासून लाखोंची बिलं ठाणे पालिकेकडे प्रलंबित राहिली, तसेच कोरोनाच्या काळामध्ये निधी नसल्याची कारणं पुढे केल्यानं ठेकेदार हे उपासमारीच्या उंबरठ्यावर आले। या पालिकेच्या हातीमध्ये विविध प्रकारची कामं आणि निविदा काढण्यात आला। ज्या ठेकेदाराला निविदा लागल्या त्यांनी कामंही केली, कामं पूर्ण होऊन वर्षापेक्षा जास्त काळ झाला। थकलेली बिलं मिळण्याची शाश्वतीच राहिली नाही आणि उपासमारीची वेळ आल्यानं बुधवारी पेंडिंग लाखोंची बिलं द्यावीत नाहीतर इथेच आत्महत्या करतो असं म्हणत नगर अभियंता यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडला। दरम्यान या प्रश्नावर गुरुवारी चर्चा करण्याची तयारी दाखवल्यानंतर ठेकेदार दालनातून बाहेर पडले, तर गुरुवारी दखल न घेतल्यानं पुन्हा मुख्यालयामध्ये घुसून आंदोलनाच्या तयारीतील ठेकेदारांनी मुसळधार पाऊस आणि पालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांनी चक्क जाम केल्यानं ठेकेदारांनी भर पावसात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलं। दरम्यान महापौर यांनी आंदोलनकर्त्या ठेकेदारांना सामोरे गेले। त्यांनी बिलं प्रलंबित विषयाबाबत शनिवारी होणाऱ्या महासभेत विषय घेऊन चर्चा करून बिलं अदा करण्याचा मार्ग मोकळा करू असं आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन मागे घेतलं। महानगरपालिकेतर्फे बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत, ड्रेनेज आणि गार्डन विभाग असं सर्व मिळून हे ठेकेदार इथे जमा झालेले आहेत। आमची जवळजवळ एक 2 वर्ष झाली बिलं पेंडिंग आहेत। गेल्या कोविडला जेव्हा लॉकडाऊन सुरुवात झाली तेव्हा आम्हाला अर्जंटमध्ये मे महिन्यामध्ये आमच्या साहेब लोकांनी, इंजिनियर्स आहेत, त्यांनी रिक्वेस्ट केली की आता कोविड जे आहे पावसाळ्याच्या अगोदरची कामं करा, आमच्याकडे गोड गोड बोलून सगळी कामं करून घेतली। त्यानंतर बिल देण्याचं काहीच नाव काढत नाही। बिल द्यायचं नाव काढलं की नगर अभियंता सांगतात का तुम्ही कॅफोकडे जा, कॅफो सांगतात ऑडिटरला सांगा, तुम्ही आयुक्तांना भेटा, आयुक्त काही भेट देत नाही। आज जवळजवळ बांधकाम खात्यात माझ्या हिशोबाने 800-900 करोडची बिलं ही पेंडिंग राहिलेली आहेत, पडलेली आहेत। आणि ही परिस्थिती महापालिकेवर का आली हे आम्हाला तर माहीत नाही आहे। आणि ही सर्व कामं आहेत ही लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामं आहेत, पण आजच्या डेटला असं झालं आहे की लोकप्रतिनिधीसुद्धा कोणी आमच्या बाजूने बोलायला तयार नाही की यांची बिलं द्या, कामं होत नाहीत। आज ही सांगतात आणि परत काम होत नाहीत तर नवीन नवीन टेंडर काढत आहेत, नवीन टेंडर काढती करत तुमच्याकडे पहिलेच जर पैसे द्यायला नाही आहेत तर तुम्ही नवीन टेंडर काढायला नाही पाहिजे। आणि आम्ही लोकांनी इकडून तिकडून पैसे आणून कर्जबाजारी झालेलो आहे। रोज आम्हाला लोकांचे फोन येतात, 7-7 वाजता, 8-8 वाजता लोक दारात येतात। आणि गेल्या वेळेला माझा स्वतःचा बीपी वाढला होता म्हणून मी आंदोलन केलं होतं, तेव्हा 25-25 करून थोडीशी बिलं दिली होती, पण त्यानंतर आजपर्यंत आता बिलाचं नाव काढायची कोणी बात करत नाही। आणि कोण जातो कोण बोलतो 6 महिने बिलं मिळणार नाही, कोण म्हणतो वर्षभर बिलं मिळणार नाही। मग आम्ही करायचं काय, आम्हाला मुलांच्या फी भरायच्यात? बरं, आम्ही करोडोची कामं केली आणि त्या कामाचा जे आम्ही मटेरियल परचेस केलं त्याचा GST भरायला लागतो। शासन तर GST वाले आमच्या मागे लागलेत। आम्ही तर मटेरियल परचेस केला तर GST आम्ही कुठून भरणार? महापालिकेने आम्हाला पैसे दिले पाहिजे। इन्कम टॅक्सवाले येतात, आमचं टॅक्सचे 2 वर्षाचे रिटर्न फाईल बाकी आहेत। परत कोविडमध्ये आम्ही पुरेपूर आम्ही मदत केलेली आहे, काही प्रशासनासाठी आम्ही निधी गोळा करून महापौरांकडे सुपूर्द केला होता असं काही नाही आहे। आणि हे शहर स्वच्छ ठेवण्यात, चांगलं ठेवण्यात ठेकेदारांचा पण सहभाग आहे। काही नाही काही ठेकेदारांनी कामं केली म्हणून शहर व्यवस्थित राहिलेलं आहे। आणि जर आम्हाला मिळालं नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ, आणि आम्ही ज्यांच्याकडून मटेरियल खरेदी केलेले आहेत त्यांनी आम्हाला हैराण करून सोडलेलं, त्यांच्यातला कोणाचा एखादा किंवा आमच्यातला कोण एखादा आत्महत्या करू शकतो जर हे झालं नाही तर आम्ही त्यात एका मंडपची परमिशन मागणार आहे आणि साखळी उपोषण सुरुवात करणार आहे। आम्ही ठाणे महानगरपालिकेचे ठेकेदार आज आम्ही निदर्शनं करण्याचे कारण की आज 2 वर्षापासून आमचे बिलं थकलेले आहेत आणि कमिशनर आयुक्त आम्हाला टाइम देत नाही आहे। आज आम्ही महानगरपालिकेचे ठेकेदार पहिला म्हणजे आज जवळजवळ 30 वर्ष झाली आम्ही कामे करतोय, पण या 2 वर्षापासून आम्हाला या आयुक्तांनी आम्हाला आयुक्त म्हणजे भेट पण करून देत नाही आमची, किंवा कमी ते आमचं बोललं तर ऐकलं पाहिजे की नको की आम्ही कुठल्या पद्धतीने चाललो, काय काय करतो आम्ही, काय नाही आहे ते तर बोललं पाहिजे, ते आमच्याशी बोलणं तर केलं पाहिजे। आज आम्ही निदर्शन करणं केलं आहे, त्यामध्ये आम्ही लोकांकडून पैसे आणलेले आहेत, व्याजाने पैसे आणलेले आहेत। आणि दुसरं की आम्हाला लोकप्रतिनिधी आम्हाला सांगतायत की तुम्ही कामं करा, आमच्या ऑफिसर लोक सर्व बोलतात की तुम्ही कामं करा आणि पैशाचा टाईम द्याला की कोण आम्हाला उभं करत नाही आहे। आज पाणी खात्याने बांधकामचे, विद्युतचे, एक गार्डनचे एकूण 1 पैसे या लोकांनी थकवलेले आहेत।
जर असं जर राहिला तर आम्ही त्यांना 2 दिवसाची आम्ही मुदत देतोय, नाही तर पाणी खात्याचे आम्ही कामं सोमवारपासून बंद करणार आहे. पाणी खात्याचे फक्त 50 ते 60 कोटी रुपये देणे आहेत आणि 13 प्रभाग क्षेत्रांमध्ये आम्ही काम करतोय, परंतु हे दखल देत नाहीये. तरी कृपया याने आमच्या ठेकेदारांचा विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढंच बोलतो. आणि आमची देयकं जी राहिलेली आहेत ती देण्यात यावी.